नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती बुद्धिमत्ता तासिकेमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण समसंबंध या घटकातील शब्दसंग्रह हा उपघटक अभ्यासणार आहोत यावरचा पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्न पाहिलेले आहेत पुन्हा आपण यावर आधारित काही उदाहरणे येथे पाहूया मंगळ कार्बन डायऑक्साइड पृथ्वी काय मंगळ हा जो काही ग्रह आहे या ग्रहावरती कार्बन डायऑक्साईड वायूचं प्रमाण सर्वाधिक आहे त्याचप्रमाणे मग पृथ्वी या ग्रहावरती सर्वात जास्त कोणत्या वायूचं प्रमाण आहे एक ऑक्सिजन दोन नायट्रोजन तीन हायड्रोजन आणि तीन ऑर्गॉन तर पृथ्वी हा जो काही ग्रह आहे या ग्रहावरती नायट्रोजन वायूचं प्रमाण जास्त आहे पर्याय क्रमांक दोन नायट्रोजन हे आपलं अचूक उत्तर आहे रेडा रेकणे हत्ती काय रेड्याच्या ओरडण्याला रेकणे असे म्हणतात तर हत्तीच्या आवाजाला किंवा ओरडण्याला काय म्हणतात खिंकाळणे गुरगुरणे भुंकणे आणि चितकारणे हत्तीच्या ओरडण्याला त्या ठिकाणी चितकारणे असे म्हणतात पर्याय क्रमांक चार तुमच्या समोर येथे प्राण्यांचे आवाज आहेत त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता पुढचा प्रश्न पाहूया लोथल गुजरात कालिबंगन काय लोथल हे प्राचीन नगर गुजरात राज्यामध्ये उत्खनन केल्यानंतर सापडलेलं आहे त्याचप्रमाणे कालिबंगन हे प्राचीन ठिकाण कोणत्या राज्यामध्ये उत्खनन केल्यानंतर सापडलं आहे पर्याय क्रमांक एक पंजाब दोन हरियाणा तीन राजस्थान चार महाराष्ट्र लोथल हे प्राचीन ठिकाण राजस्थान या राज्यामध्ये उत्खनन केल्यानंतर सापडलेलं आहे ज्वारी कणीस कापूस काय कापूस ओंबी लोंबी शेंगा बोंड कापूस जो आहे या कापसाच बोंड असत पर्याय क्रमांक चार बोंड कारण या बोंडामधूनच कापूस त्या ठिकाणी निघत असतो ही महत्वाची माहिती आहे तुळशीच्या बिया मंजुळा गव्हाची ओंबी किंवा लोंबी ज्वारी बाजरी मका यांचं कणीस कापसाचे बोंड आणि भुईमुगाच्या शेंगा जी काही माहिती आहे ही माहिती तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे कुंभार चाक चित्रकार काय कुंभार जो आहे हा कुंभार मडकी बनवण्यासाठी चाक या साधनाचा सा, वापर करतो त्याचप्रमाणे चित्रकार जो आहे हा चित्रकार चित्र काढण्यासाठी कोणत्या साधनाचा वापर करतो चित्र छिन्नी लेखणी कुंचला तर चित्रकार कुंचला या साधनाचा वापर चित्र काढण्यासाठी करतो पर्याय क्रमांक चार काळोख तिमिर भुंगा काय समानार्थी शब्दाशी संबंधित असणारा हा प्रश्न आहे काळोखचा समानार्थी शब्द आहे तिमिर मग पहिल्या पदाचा जो संबंध दुसऱ्या पदाशी असतो तो संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असतो मग भुंगा याचा समानार्थी शब्द काय कीटक दंश भ्रमर महामाशी भुंगा याचा समानार्थी शब्द आहे भ्रमर पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे विमान पायलट रेल्वे काय विमानाचा जो चालक असतो या चालकाला पायलट म्हणतात त्याचप्रमाणे रेल्वेच्या चालकाला ड्रायव्हर कॅप्टन मोटरमन सारथी रेल्वेच्या चालकाला मोटरमन म्हणतात पर्याय क्रमांक तीन राष्ट्रपती देश राज्यपाल काय राष्ट्रपती हा देशाचा घटनात्मक प्रमुख असतो त्याचप्रमाणे राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो पर्याय क्रमांक दोन राज्य हे आपलं अचूक उत्तर आहे भोपळा फळभाजी कोबी काय भोपळा ही फळभाजी आहे कोबी पालेभाजी कडधान्य तृणधान्य कंद कोबी ही पालेभाजी आहे पर्याय क्रमांक एक हे आपलं अचूक उत्तर आहे बांगड्या हा हातामध्ये घालण्याचा अलंकार आहे त्याचप्रमाणे चमकी हा सुद्धा अलंकार आहे नाक नथ कपाळ डोळे चमकी हा जो काही अलंकार आहे हा अलंकार नाक जो आहे किंवा नाकामध्ये घालतात पर्याय क्रमांक एक, एक हे आपलं अचूक उत्तर आहे सतार तंतुवाद्य शहणाई काय सतार हे तंतुवाद्य आहे शहणाई गजवाद्य तालवाद्य चर्मवाद्य वायुवाद्य शहणाई हे वायुवाद्य आहे पर्याय क्रमांक चार मोरो त्रिंबक पिंगळे प्रधान निराजी रावची काय छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही अष्टप्रधान मंडळ होतं या अष्टप्रधान मंडळाशी संबंधित हा प्रश्न आहे निराजी रावजी न्यायाधीश मंत्री सुमंत अमात्य निराजी रावजी हे न्यायाधीश होते पर्याय क्रमांक एक, एक हे आपलं अचूक उत्तर आहे येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ दिलेलं आहे हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे यावर आधारित प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात गणपती उंदीर शंकर काय भगवान गणपतीचं वाहन आहे उंदीर त्याचप्रमाणे भगवान शंकरांचं वाहन काय आहे मोर नंदी गाय साप भगवान शंकरांचं वाहन आहे नंदी पर्याय क्रमांक दोन येथे तुमच्या समोर देवतांची वाहनं देण्यात आलेली आहे गणपतींचं वाहन आहे उंदीर भगवान शंकरांचं वाहन आहे नंदी त्यानंतर माता दुर्गांचं वाहन आहे सिंह कार्तिकेय जे आहेत यांचं वाहन आहे मोर त्यानंतर भगवान विष्णूंचं वाहन आहे गरुड विद्येची देवता सरस्वती यांचं वाहन आहे हंस आणि देवांचा राजा इंद्र यांचं वाहन आहे ऐरावत म्हणजेच पांढरा हत्ती तर हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो आणखीनही तुम्ही या उपघटकावर आधारित प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे धन्यवाद